मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा डिजिटल दसरा मेळावा पाहायला मिळणार आहे। पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी ते संवाद साधणार आहेत। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे संवाद साधणार आहेत। राज ठाकरे मनसैनिकांना काय संदेश देणार याकडे लक्ष आहे। दसऱ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पॉडकास्टच्या माध्यमातून मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत। तर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या पाठीशी राहिलेली मनसे विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र एकला चालोरेच्या भूमिकेत आहे, त्यामुळे मनसैनिकांना राज ठाकरे नेमका काय संदेश देतात ते पाहावं लागेल। तर या पॉडकास्ट पूर्वी राज ठाकरेंनी वर्तमानपत्रांमध्ये पानभर जाहिराती दिल्या, शिवाय मनसेचा एक नंबर सिनेमाही रिलीज झाला आहे, त्यामुळे या दसऱ्याला आता मनसेची हवा पाहायला मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान एकीकडे सेने दोन्ही सेना आहेत, शिंदेची सेना असेल किंवा ठाकरेंची सेना, यांच्याकडून प्रत्यक्ष मेळावे घेतले जात आहेत, तर दुसरीकडे राज ठाकरे हे मात्र आता पॉडकास्टच्या माध्यमातून मनसैनिकांशी संवाद साधणार आहे, त्यामुळे ते नेमकं काय बोलणार याकडे लक्ष असेल। दरम्यान या त्यांच्या डिजिटल मेळाव्याची किंवा डिजिटल पॉडकास्ट ते घेणार आहेत याची चर्चा रंगलेली आहे। डिजिटल दसरा मेळाव्याविषयी पानभर जाहिराती वर्तमानपत्रांमध्ये देण्यात आल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।